नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण प्रोबॅबिलिटी वरतीच काही अदर रिलेटेड प्रॉब्लेम प्रोबॅबिलिटी वरतीच घेत होतो बरोबर. तर तसेच काही प्रॉब्लेम घ्यायचे आहेत तर घ्या मग. पुढला प्रॉब्लेम जो काय असेल नंबर दोन काय अनबेस एक मिनिट अनबेस UNBSE अनबेस ईडी लावा अनबेस थ्री कॉइन टॉस कॉमा व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नंबर एक ऑल हेड नंबर दोन टू हेड नंबर तीन हे नंबर एक वाय बर का वन हेड त्यानंतर नंबर चार ऍटलीस्ट वन हेड पाच नंबर मध्ये काय ऍटलीस्ट टू हेड आणि सहा नंबरला काय विचारले ऑल टेल्स काय म्हणले अनबेस तीन कॉइन टॉस केले असता व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग काय मिळू शकते म्हटले आणि खाली सांगितले एक मध्ये ऑल हेड दुसऱ्यामध्ये टू हेड वन हेड ऍटलीस्ट टू हेड आणि ऑल टेल्स अशा किती घटना दिल्यात इव्हेंट एक दोन तीन चार पाच सहा इव्हेंट दिल्यात आणि विचारले काय तीन कॉइन टॉस केल्यानंतर त्या ज्या काही इव्हेंट दिलेल्या आहेत त्या किती पद्धती म्हणजे कशा पद्धतीने मिळू शकतील म्हटले तर सोल्युशन तुम्हाला माहित आहे घ्या मग कसं सोल्युशन हेअर वेन थ्री कॉइन टॉस हेअर वेन थ्री कॉइन टॉस गेटिंग अ सॅम्पल स्पेस काय भेटते सॅम्पल स्पेस तर घ्या आता खाली घेऊन काय यस बरोबर कंस घ्या यस बरोबर काय मिळू शकते अगोदर पेपर हेड पडू शकते किंवा मग हेड टेल मिळू शकते किंवा हेड टेल हेड मिळू शकते किंवा तिन्हीवर पण टेल भेटू शकते किंवा टेल हेड टेल मिळू शकते किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सॅम्पल स्पेस किती आला एन कंसात यस किती आठ आता पहिली घटना काय म्हटली ऑल हेड घ्या पहिली घटना सोडून लेट ए इव्हेंट गेटिंग ऑल काय म्हटले एक मिनिट ऑल हेड म्हटले बरोबर लेट ए इव्हेंट गेटिंग ऑल हेड तिन्ही वरती बी हेड मिळण्याची संभाव्यता काय म्हटले तर एन कंसात ए बरोबर एक कस हेड तिन्ही कॉइनला हेड मिळण्याची संभाव्यता किती एकच ना तिन्हीवर बी हेड एकच वेळेस मिळू शकते नंतर हेड हेड टेल आहे का नाही तिन्हीवर बी टेल आहे म्हणून एन कंसात ए बरोबर हे काय एन कंसात ए बरोबर एकच वेळेस मिळू शकते तिन्ही कॉइन टॉस केल्यानंतर तिन्हीला तिन्ही हेड पडण्याची संभाव्यता किती एकच वेळेस आहे ना ह्याच्यात हे सांगितले म्हणून पी कंसात पी बरोबर सूत्र लिहितो एकदा नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स घ्या मग याला सूत्र कसं लिहितो पी कंसात ए बरोबर एन कंसात ए डिवाइडेड बाय एन कंसात ए असतं किती आलं
एक भागिले आठ हे तुमचं पहिल्या घटनेचं आंसर आलं एक छेद आठ. आता दुसरी घटना घ्या काय, लेट बी इव्हेंट, लेट बी इव्हेंट गेटिंग, लेट बी इव्हेंट गेटिंग टू हेड म्हणले, दोन हेड भेटण्याची संभाव्यता काय म्हटले. हे लक्षात बघा मग दोन हेड किती वेळेस भेटू शकतात, ह्याच्यामध्ये दोन भेटू शकतात. एक मिनिट बघा बरं, एक इथं दोन भेटतात, हे दोन भेटतात, हे दोन भेटतात आणि हे बरोबर, म्हणजे किती टोटल चार वेळेस. म्हणजेच या बी कंसातली आधी काय, हेड हेड हेड, नंतर हेड हेड हेड, सॉरी हेड हेड टेल, नंतर हेड टेल हेड, नंतर टेल हेड हेड. कस तीन कॉइन पास केल्यानंतर काय म्हणले, दोन हेड मिळण्याची संभाव्यता काय, तर कमीत कमी दोन हेड आपल्याला पाहिजे बरं का. इथं टू हेड म्हणजे इथं दोन हेड भेटतात, एक आणि तीनही पडू शकतात, पण आपल्याला दोन म्हणले, इथं पण दोन पडू शकतात, किंवा मग ही हेड पहिल्याला पडू शकते, पहिल्या कॉइनवर, दुसऱ्यावर टेल, तिसऱ्यावर हेड, किंवा मग पहिल्या कॉइनवर टेल, दुसऱ्यावर तिसऱ्यावर हेड हेड पडू शकते. आपल्याला दोन हेड म्हणले तर किती, एक दोन तीन चार, नंतर आहेत का दोन दोन वेळेस हेड, नाही. म्हणून काय आला ते इथं एन कंसात बी बरोबर चार, ह्याला एक हे दोन हे तीन असं मोजायचं चार. म्हणून सूत्र काय, पी कंसात बी बरोबर एन कंसात बी भागिले एन कंसात यस, किती चार छेद आठ, चार एक चार, चार दोन्ही आठ. आन्सर किती आलं दुसऱ्याच, एक छेद दोन आलं आन्सर. हे लक्षात, दुसरी घटना झाली एक छेद दोन. तिसरी घटना घ्या, तिसरी घटना काय म्हटले, वन हेड भेटण्याची संभाव्यता काय म्हटले. घ्या मग, लेट सी इव्हेंट, लेट सी इव्हेंट गेटिंग, लेट सी इव्हेंट गेटिंग वन हेड, वन हेड भेटण्याची संभाव्यता काय म्हटले बरोबर. तर किती वेळेस भेटू शकते वन हेड बघा बरं, व एकच हेड पाहिजे, एक दोन हे लक्षात, तीन हे लक्षात, आणि वन हेड म्हणले ना, कमीत कमी वन हेड पाहिजे, दोन फक्त एकच हेड पाहिजे आपल्याला बघ का, कमीत कमी बघा मग, कमीत कमी एकच हेड असलं पाहिजे. म्हणजे तीन कॉइन जर आपण पास केलं, इथं काय म्हणले वन हेड म्हणले तिसऱ्या इव्हेंट मध्ये, फक्त एकच हेड पाहिजे, बाकीच्यावर टेल पाहिजे. तर बघा मग असं किती वेळेस आहे, हे बाई एक, एकच हेड आहे, हे दोन आणि हे तीन. आता बाकीच्यावर दोन दोन आहेत, दोन आहेत कुठं, तीन आहेत असं नाही, फक्त आपल्याला म्हणले वन हेडच, म्हणजे एक इथं एक आहे हेड, एक इथं एक, एक इथं इथं जर बघितलं दोन हेड, इथेही दोन हेड, म्हणून किती येईल. घ्या मग, सी बरोबर कंसात टेल टेल हेड, नंतर टेल हेड टेल, नंतर हेड टेल टेल, फक्त आपल्याला एकच हेड पाहिजे म्हणतात अशा पद्धतीने. मग एन कंसात सी बरोबर काय येईल, तीन. घ्या मग सूत्रात, पी कंसात सी बरोबर एन कंसात सी भागिले एन कंसात य, किती तीन भागिले आठ. हे तुमची तिसऱ्या घटनेचं आन्सर झालं काय, वन हेड मिळण्याची, कमीत कमी आपल्याला फक्त एकच हेड पाहिजे म्हटले. मग एकच हेड पाहिजे बरं का, इथं हेड येत, इथं हेड, इथं हेड, दोन हेड नाही पाहिजे, म्हणून एकच हेड इथं सॅम्पल स्पेस मध्ये बघायचं आणि लिहून घ्यायचं. हे लक्षात झालं. आता ऍटलिस्ट वन हेड म्हणले चौथ्यामध्ये, हे लक्षात, कमीत कमी आता एक हेड तरी पाहिजे म्हटले. घ्या मग, चार लेट डी इव्हेंट, लेट डी इव्हेंट गेटिंग, लेट डी इव्हेंट गेटिंग ऍटलिस्ट वन हेड म्हणले. आता इथंही वन हेड म्हणले, इथंही वन हेड म्हणले, पण दोघात फरक काय आहे, इथं काय म्हणले एकच हेड पाहिजे म्हणले, हे लक्षात, बाकी समजे टेलच पाहिजे, पण इथं काय म्हणले ऍटलिस्ट कमीत कमी एक हेड असावं म्हटले. हे लक्षात, कमीत कमी एक हेड म्हणजे बाकीचे बी हेड असले तर काही अडचण नाही, हे लक्षात, पण कमीत कमी एक हेड असणं गरजेचं आहे. म्हणून लेट्स डी इव्हेंट गेटिंग ऍटलिस्ट वन हेड म्हणजे बघा आता काय, डी कंसात बरोबर कमीत कमी एक म्हटलं, इथं काय म्हणलं एकच हेड पाहिजे म्हणले, हा तीन पॉइंट पास केल्यानंतर एकच हेड पाहिजे म्हणले, तर अशा पद्धतीने, पण ऍटलिस्ट कमीत कमी एक हेड म्हटले, म्हणजे एक चीज पडण्याची संभाव्यता काय म्हणले, तर बघा काय, ह्याच्यात कमीत कमी एक हेड पडते, ह्याच्यात बी एक पडते, ह्याच्यात बी एक पडते, ह्याच्यात बी एक पडते, ह्याच्यातच पडत नाहीये बरं का.
इतही कमी पड़ते इत एक पड़ू शकते इत एक पड़ू शकते इत का हेड 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 नंतर हेड हेड टेल नंतर हेड टेल हेड नंतर टेल हेड हेड नंतर टेल टेल हेड नंतर टेल हेड टेल नंतर हेड टेल टेल एटलीस्ट म्हणले की असं येईल घ्यायचं आणि फक्त इथे एकच पाहिजे म्हणलं तर किती एकच म्हणले एकच घेतलं इथं ऍटलीस्ट म्हणजे बाकी भी हेड असले तर काय अडचण नाही असा अर्थ होतो याचा म्हणून घ्या किती एन कंसात डी बरोबर किती आलं सात आलं एक दोन तीन चार पाच सहा सात हे लक्षात टी ट्रिपल टी सोडून बाकी सर्व येईल हे लक्षात घ्या मग आता काय पी कंसात डी बरोबर एन कंसात डी भागिले एन कंसात एस म्हणजे सात भागिले आठ तिसऱ्याचा आन्सर काय चौथ्याचं आन्सर तुमचं ऍटलीस्ट किती एक हेड भेटण्याची संभवता किती एक सात छेद आठ असं येईल हे लक्षात ही झाली चौथी इव्हेंट आता पाचवी इव्हेंट काय म्हणले ऍटलीस्ट टू हेड म्हणले ऍटलीस्ट म्हणले तर घ्या मग येऊ शकते तुम्हाला आता काय लेट ई इव्हेंट getting at least two head कमीत कमी हेड म्हणले तिन्हीवर भी हेड पडलं तर हरकत नाही आता ऍटलीस्ट टू हेड म्हणले तर किती भेटू शकतात ऍटलीस्ट टू हेड बघा बरं एक हे दोन हे तीन हे चार हे लक्षात किती भेटू शकतात चार भेटू शकतात ऍटलीस्ट म्हणले मग तिन्हीवर भी हेड पडलं तर काय अडचण नाही इथं कमीत कमी दोन भेटाले ऍटलीस्ट मध्ये इथं पण दोन भेटाले इथं पण एक इथं पण मध्ये टेल का पडणार दुसऱ्या पॉईंटवर काय अडचण नाही इथं पण पहिल्यावर टेल पडाले पण दुसऱ्या तिसऱ्या टेल टेल पडाले म्हणजे चार येईल इथं हे लक्षात मग इथं काही एन एक मिनिट ही घटना बरोबर ट्रिपल हेड नंतर हेड हेड टेल नंतर हेड टेल हेड नंतर टेल हेड हेड बरोबर असं येईल घ्या मग कंसात काय एन कंसात ई बरोबर किती चार आता घ्या मग पी कंसात ई बरोबर एन कंसात ई भागिले एन कंसात एस चार भागिले आठ चार एक चार चार दोन आठ किती आली ही पाचवी घटना एक छेद दोन आली आता सहावी घटना एक विचारले का ऑल टेल म्हटले घ्या मग लेट एफ इव्हेंट लेट एफ इव्हेंट getting at least all म्हणले ना at least भी नाही sorry काय म्हणले all tails म्हणले let f event getting all tail आता घ्या मग काय f बरोबर all tail म्हणजे एकच tail भेटू शकते तिथं कसं जसं all हेड म्हणले किती इथं बघा एकच तिन्हीवर पण टी 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 हे भेटू शकते म्हणजे घेतलं इथं एन कंसात एफ बरोबर काय आलं मग तुमचं एक मग पी कंसात एफ बरोबर एन कंसात एफ भागिले एन कंसात एस एक छेद आठ म्हणजे तुमची सहावी इव्हेंटचं उत्तर किती आलं एक छेद आठ एवढं आन्सर त्या ठिकाणी आलं अशा पद्धतीनं हा एक प्रॉब्लेम या ठिकाणी सांगता येऊ शकतो तीन कॉइन टॉस केला असता ऑल हेड टू हेड वन हेड ऍटलीस्ट वन हेड ऍटलीस्ट टू हेड आणि ऑल टेल्स हे सात इव्हेंट एकाच प्रॉब्लेम मध्ये सांगता येऊ शकतात घ्या मग पुढचा प्रॉब्लेम आणखीन एक पुढला प्रॉब्लेम बरं का आता हे प्रॉब्लेम कसे आहेत बघा हेडिंग टाका एक वाटल्यास काय टाका हेडिंग प्रॉब्लेम फॉर परमुटेशन अँड कॉम्बिनेशन प्रॉब्लेम्स फॉर परमुटेशन फॉर प्रॉब्लेम्स फॉर परमुटेशन
एंड कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन रिलेटेड टू प्रोबेबिलिटी। आता हे प्रॉब्लेम कसे आहेत बघा, एक मिनिट लक्ष द्या। आता हे परमुटेशन एंड कॉम्बिनेशन आपण जसं बघितलो तीसरा चैप्टर, त्या चैप्टर नुसार प्रोबेबिलिटी चे प्रॉब्लेम कसे सोडायचे हे बघायचं आहे। म्हणजे प्रोबेबिलिटी चे प्रॉब्लेम आहेत पण सोडायचे कसे आहेत परमुटेशन एंड कॉम्बिनेशन मध्ये। बघा मग आता प्रॉब्लेम घ्या काय पहिला बरं का, किंवा मग डायरेक्ट चौथा टाका। टू कार्ड्स, आतापर्यंत आपण एक कार्ड काढला असता बरोबर, त्यासोबतच एक कॉइन टॉस केला असता, तीन कॉइन टॉस केला असता हे बघितलं हे लक्षात। पण आता दोन कार्ड काढलेला आतापर्यंत बघितलं का प्रॉब्लेम नाही, तर आपल्याला प्रोबॅबिलिटीचे प्रॉब्लेम कसे सोडवा लागतात परमुटेशन आणि कॉम्बिनेशनच्या सूत्रानुसार। बघा कसं, चार नंबरचा प्रॉब्लेम बरं का, काय टू कार्ड्स आर ड्रॉन ऍट अ रॅन्डम फ्रॉम अ वेल शफल SHUFFLED वेल शफल पॅक किंवा मग 52 प्लेइंग कार्ड बर का, ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स फर्स्ट ऑफ देऊन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट काय विचारले घटना बघा, ये घटना विचारली इथं काय नंबर एक मध्ये, बोथ आर हर्ट कार्ड्स आणि दुसरं काय विचारलंय की वन इज स्पेड अँड अदर इज हर्ट। काय म्हणले, अदर इज अ, बघा इथं काय दिलाय प्रॉब्लेम, आतापर्यंत आपण एक पत्ता काढला असता 52 पत्त्यामधून अशी प्रॉब्लेम बघितलात, इथं काय म्हटले परमुटेशन आणि कॉम्बिनेशन नुसार सोडायचे प्रोबॅबिलिटीचे प्रॉब्लेम। तर काय म्हटले, टू कार्ड्स आर ड्रॉन ऍट रॅन्डम पद्धतीनं यादृच्छिक प्रयोगानुसार दोन पत्ते 52 पत्त्यामधून काढले असता प्रोबेबिलिटी काय भेटल म्हणले, ए घटनेमध्ये काय विचारले बोथ आर हार्ड कार्ड म्हणजे 26 पत्ते असतात बरोबर, 26 एक मिनिट टोटल 52 पत्ते असतात बरोबर, त्याच्यात 26 रेड 26 ब्लॅक, त्याच्यामध्ये रेड मध्ये किती असतात हार्टचे असतात किती 13 आणि नंतर डायमंडचे किती असतात एक मिनिट हार्ट किती असतात 13 डायमंडचे असतात 13 इकडे पण काय क्लबचे असतात 13 आणि स्पेडचे असतात किती 13 हे 52 पत्त्याचं थोडक्यात तुम्हाला माहिती इथं राहू देता। मग काय म्हणले 52 पत्त्यातून दोन पत्ते काढले असतात टोटल हार्ट पत्ते म्हणजे ती पत्ता दोन्ही पत्ते हार्टचे असण्याची संभाव्यता काय म्हटले, तर टोटल किती असतात हार्टचे पत्ते 52 पत्त्यात 13 लक्षात राहू द्या। आणि पुढे काय म्हणले वन इज स्पेड अँड अदर इज हर्ट, आता हे स्पेडचे पण किती असतात 13 असतात, पण काय म्हणले वन इज स्पेड ते दोन काढले असतात त्यामधील एक स्पेड आहे, स्पेड म्हणजे काय तर हे म्हणजे आपण म्हणतो बघा पानाचा पत्ता ते, आणि दुसरा हार्ट म्हणजे दिलाचा पत्ता किंवा बदामाचा पत्ता आपण म्हणतो। तर बघा सोल्युशन कसं घेतात अशा प्रॉब्लेमचं, तर मग घ्या आन्सर, here two cards can be drawn out of 52 cards। मग आता काय म्हणले 52 पत्त्यातून दोन पत्ते काढला असता, आता काय करावं लागतंय 52 पैकी दोन म्हटले असं आपण काय परमुटेशन अँड कॉम्बिनेशनचे प्रॉब्लेम सोडवत होतो, 52 पैकी दोन हे लक्षात 52C2 म्हणजे कॉम्बिनेशन नुसार सोडत होतो बरोबर, 52C म्हणजे कॉम्बिनेशन 2। आता काय करायचं या 52 ची फोड करायची कसं,
हे 52 पैकी 2 म्हटले बरोबर 52 पैकी 2 काढ काढले असता 52 पैकी 2 म्हटले की काय करायचं आता 52 ची 4 2 वेळेस करायची 52 गुणिले 51 आणि छेदात ह्या 2 ची पण करायची 2 गुणिले 1 परमुटेशन अँड कॉम्बिनेशन चॅप्टर 8 वा ह्या 52 ची 4 2 वेळेस करा 2 ची 4 छेदात 2 वेळेस करा 2 गुणिले 1 हे लक्षात आता काय करा गुणाकार करा 52 गुणिले 51 ह्याच्या पुढे काय 52 पैकी 2 52 चा 51 चा गुणाकार करा किती येतो 2652 आणि 2 ने 1 ला गुणले b1b आता 52 पैकी 2 आता 2 ने 2652 ला भाग घाला किती 1326 वेज येईल बरं का 1326 वेज हे तुमचं काय आलं सॅम्पल स्पेस असतं n कंसात h बरोबर 1326 वेज म्हणजे हे तुमचं काय आलं सॅम्पल स्पेस आलं बरं का आता पहिली घटना घ्या काय म्हणले पहिली घटना लेट ए इव्हेंट लेट ए इव्हेंट बोथ आर कोणते कार्ड म्हणले हार्ट कार्ड बोथ आर हार्ट कार्ड आता क्या एन कंसात ए बरोबर हार्ट कार्ड किती असतात इथं सांगितले 52 पत्त्यापैकी 26 पत्ते लाल कलरचे असतात 26 काळ्या कलरचे त्या 26 मध्ये 13 हार्ट असतात 13 डायमंड असतात म्हणजे किती असतात हार्टचे पत्ते 52 पत्त्यात 13 हे घेतलात आता पुढे काय करा इथं लिहा देर आर 13 हार्ट कार्ड्स हे लक्षात अँड याच्या पुढे लिहा अँड टू कार्ड कॅन बी ड्रॉन 52 पत्त्यातून 2 काढले असता म्हटले पुढील घटनेमध्ये बोथ आर हार्ड कार्ड आता त्यात 13 मधून 2 काढले असता काय ते दोन्ही कार्ड कशाचे भेटणार हार्टचेच म्हणले कारण बोथ आर हार्ट म्हणजे 13 2 त्या 52 मधून 2 काढले की हार्ट भेटणार आहेत म्हणजे 13 पैकी 2 हार्टच असणार आहेत ना बरोबर ना मग आता पुढे काय करावं लागेल आपल्याला From this 13 hard cards. आता इथं काय करावं लागते 52 पैकी जसं आपण 2 म्हणला सॅम्पल स्पेस साठी तसंच आता या 13 पैकी 2 हार्ट चेस असणार आहेत म्हणून इथं काय करावं लागेल 13c2 बरोबर काय करावं लागेल की 13 ची 4 2 वेळेस करावं लागेल 13 गुणिले 12 आणि 2 ची 4 2 वेळेस 2 गुणिले 1 13 गुणिले 12 2 वेळेस आणि या 2 ची 2 गुणिले 1 आता काय करा 13 गुणिले 12 करा किती येते 156 येते भागिले 2 b1b भाग आला तर किती येते तुमचं आन्सर 78 येते याला काय म्हणायचं या 78 ला इथं लिहितो n कंसात b बरोबर सॉरी n कंसात a बरोबर तुमचं किती आलं 78 बरं का एन कंसात या 78 नीट लिहा एन कंसात ए बरोबर 78 आलं तुमचं आता पुढे काय करा लागते सूत्र ठेवा लागते कोणतं पी कंसात ए घटनेसाठी एन कंसात ए भागिले एन कंसात एस 78 भागिले एस किती आहे सॅम्पल स्पेस 1326 भाग आला तर ते तुमचं आन्सर किती येईल या घटनेसाठीच 0.0588 वेस कसं आलं हे 78 ला 1326 न भाग आला किंवा मग 78 न 1378 एक 78 त्याचा आपण भाग आला तर ते सगळं किंवा मग ह्याला भाग आला काही अडचण नाही 0.0588 वेस अशा पद्धतीने हे घटनेचं आन्सर या ठिकाणी तुम्हाला सांगता येऊ शकते आता बी घटनेचा आन्सर घ्या लगेच इकडं बी घटना घ्या इकडं बी घटनेचा आन्सर घ्या लगेच आता काय म्हणले बी घटना बघा आता वन इज पेड अँड अदर इज हर्ट म्हणले बरोबर तर आता याचा आन्सर कसं करायचं या बी इव्हेंट नंबर 2 लेट बी इव्हेंट वन इज पेड अँड अदर इज अ हर्ट
कार्ड वर का हार्ड कार्ड ही बी घटना। आता घ्या मग काय करा लागत, स्पेड कार्ड किती असतात टोटल, स्पेड कार्ड 52 पत्त्यामध्ये स्पेड कार्ड किती असतात, इथं स्पेड आहे किती आहे 13 असतात, म्हणजे 13 पैकी एक म्हणजे 13 वेस, हे लक्षात। नंतर इथं दोन काढला असतात आपल्याला असं फोल्ड करावं लागलं असतं, हे लक्षात कॉम्बिनेशन पद्धतीने, पण इथे एकच म्हणलंय म्हणजे 13 पैकी एक म्हणजे 13 वेळेस। आता 13 पैकी आपल्याला माहिती आहे का कोणतं एक काढले, नाही म्हणून 13 वेळेस, पण दोन काढलं म्हणलं असतं तर आपल्याला फोड करावी लागली असती बरोबर, तर 13 पैकी एक म्हणल्यावर 13 वेळेस। आता पुढे काय म्हणले, आणखीन स्पेड चं झालं हे अँड ऑदर इज हर्ट कार्ड, म्हणजे आता इथं काय करावं लागल, ह्याच्या खाली हर्ट कार्ड बरोबर काय करावं लागल, 13 पैकी एक हे पण 13 वेळेस, कसं हे 13 वेळेस, इथं बघा हर्ट कार्ड भी किती असतात टोटल 52 पत्त्यामध्ये 13 असतात, म्हणजे या 13 पैकी एक म्हणजे 13 वेळेस आणि ह्या 13 पैकी एक म्हणजे 13 वेळेस, जर दोन म्हणलं असतं तर आपल्याला फोड करावी लागली असती 13 ची भी, हे लक्षात, म्हणून एक एक वेळेस म्हणले। आता पुढे काय करा, 13 पैकी एक गुणिले 13 पैकी एक म्हणजे हे कसं, स्पेड गुणिले हर्ट करायचं, हे लक्षात, म्हणजे हे 13 पैकी एक गुणिले 13 पैकी एक म्हणजे 13 गुणिले 13 किती होईल 169 वेस, हे तुमचं काय आलं आन्सर आलं बी इव्हेंटचं, म्हणजे त्याला कंसामध्ये काय कसं एन कंसात बी बरोबर 169 वेस, हे लक्षात। आता सूत्र ठेवा प्रोबॅबिलिटीचं, पी कंसात बी बरोबर एन कंसात बी भागिले एन कंसात एस, 169 भागिले 1326 म्हणजे सॅम्पल स्पेस आहे का तुमचं। आता काय करा, 169 ला 1326 ने भागाला किंवा 169 ला 1326 ला जाते का बघा, म्हणजे दोन्ही संख्येला सारख्या संख्येने जात असतं ठीक ना, डायरेक्ट केला हे ना भागाला जो आन्सर येईल ते पण चालते, किती येते ते मग भागातल्यानंतर 1326 ने 169 ला 0.1274 हे तुमचं काय आलं आन्सर आलं दुसऱ्या इव्हेंटचं, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते, हे लक्षात। हा झाला पहिला प्रॉब्लेम परमुटेशन अँड कॉम्बिनेशन नुसार प्रोबॅबिलिटी वरती। आणखीन एक प्रॉब्लेम घ्या मग या पुढला, काय 5 नंबर काढा, अ बॅग कंटेन्स 5 ब्लॅक कॉमा 6 व्हाईट अँड 4 green balls, 4 green balls, full stop there, 2 balls are, काय 2 balls are drawn at random from this box, find the probability that, full stop देऊन घ्या, find the probability that, कॉमा देऊन घ्या, काय विचारले बघा, both are black balls, दुसरी घटना काय विचारली आहे, वन इज ब्लॅक अँड अदर इज ग्रीन, हे लक्षात, काय म्हणते दुसरी घटना, वन इज ब्लॅक अँड अदर इज ग्रीन, ही दुसरी घटना। तिसरी घटना काय विचारलंय, only one ball is black, हे लक्षात, प्रॉब्लेम समजून घ्या, काय म्हटले प्रॉब्लेम, कि एका बॅग मध्ये 5 काळे 6 पांढरे आणि 4 हिरवे चेंडू होते, त्या बॅग मधून 2 चेंडू यादृच्छिक प्रयोगाद्वारे म्हणजेच काय रॅन्डमली काय केले असता ड्रॉ केले असता, हे लक्षात,
तर त्याची प्रोबेबिलिटी काय असेल दोन चेंडू काढल्यानंतर. इव्हेंट पहिल्यामध्ये काय विचारले, दोन्ही बॉल ब्लॅक, इकडे कसं म्हणले बोथ आर हार्ड तसं इकडे ब्लॅक म्हणले. वन इज ब्लॅक अँड अदर इज ग्रीन म्हणजे इथं जसं दुसरी इव्हेंट विचारलंय काय, इथं वन इज स्पेड अँड अदर इज हार्ड तसं हे दुसरं. आणि तिसऱ्यामध्ये काय म्हणले, ओनली वन बॉल इज ब्लॅक म्हणजे एक ब्लॅकच आहे दुसरा काही का असणार हे विचारलंय. तर घ्या सोल्युशन याचं, मग काय सोल्युशन कसं घ्यायचं तर घ्या मग. हेअर हेअर देर आर ब्लॅक प्लस व्हाईट प्लस ग्रीन व्हाईट प्लस ग्रीन इन देअर बॉक्स इन देअर बॉक्स म्हणजेच पाच प्लस सहा प्लस चार करावं लागेल. टोटल सॅम्पल स्पेस किती येईल, सॅम्पल स्पेस येणार नाही, पाच आणि सात अकरा, अकरा आणि चार पंधरा येईल बरं का. आता या पंधरा पैकी दोन म्हणले म्हणजेच हे पंधरा येईल, मग नंतर पंधरा पैकी दोन म्हणले, इकडे कसं केले बावन पैकी दोन तर बावनची फोड केली, तसंच पंधरा पैकी दोन म्हणल्यानंतर पंधरा गुणिले चौदा करावं लागेल आणि भागिले दोन गुणिले एक. तर इकडे किती येईल, पंधरा गुणिले चौदा करा ते किती येते, दोनशे दहा, दोनशे दहा ला दोन न भाग आला ते तुमचं काय येईल, एकशे पाच येईल. हे एकशे पाच म्हणजे तुमचं काय आलं सॅम्पल स्पेस, म्हणजे एन कंसात एस बरोबर एकशे पाच आलं तुमचं सॅम्पल स्पेस. आता पहिली घटना काय, पहिली घटना घ्या काय म्हणले, बोथ आर ब्लॅक बॉल, लेट ए इव्हेंट बोथ आर ब्लॅक बॉल्स म्हणले, दोन्ही बॉल काय असतील म्हणले ब्लॅक असतील. तर आता काय करावं लागेल, टोटल नंबर ऑफ ब्लॅक बॉल किती आहे इथं घ्या मग, किती आहे ब्लॅक बॉल इथं घ्या मग. आता काय टोटल ब्लॅक बॉल किती आहे, पाच आहे बरोबर, पाच पैकी दोन म्हणले. तर मग पाचची पोट काय करा, आता पाच गुणिले चार आणि दोन गुणिले एक, पाचची पोट दोन वेळेस म्हणजे पाऊन चोवीस भागिले दोन. तर तुमचं एन कंसात ए बरोबर किती आलं, ए घटना किती दहा आलं का, दहा हे झालं एन कंसात ए घटना फक्त आली. आता ह्याचं की सूत्र किंमत ठेवा, काय पी कंसात ए बरोबर एन कंसात ए भागिले एन कंसात एस, दहा भागिले काय करावं लागेल एकशे पाच. तर भाग झाला एकशे पाच ला, एकशे पाच न दहा ला तर किती येईल, किती येईल 0.0952 एवढं आन्सर येईल. किंवा असं नाही घातलं तर काय करा, पाच दोन्ही दहा, पाच दोन्ही दहा भागिले पाच दोन्ही दहा आणि इथं काय येईल, किती येईल पाच एक पाच येईल, म्हणजे हे आन्सर येईल किंवा हे आन्सर येईल, कोणतंही चालतंय काही अडचण नाही. हे लक्षात कसं केलं, 0.0952 वीस ला दोन भाग आला, सॉरी एक मिनिट, एक दहा ला एकशे पाच न भाग घातलं तर एवढं येते. किंवा काय करायचं, हे दोन हे ना दोन न वीस ला भाग घातलं, दहा आलं, दहा ला एकशे पाच म्हणजे सॅम्पल स्पेस न हे केलं तर दहा एक दहा, दहा एक दहा किंवा मग पाच न भागाला, पाच दोन्ही दहा, पाच दोन्ही दहा, पाच दोन्ही दहा, पाच एक पाच किती आलं, दोन छेद एकवीस आलं. असंही चालतंय किंवा मग छेदाना अंशाला भागाला, काही अडचण नाही. हे लक्षात असं करा, काही अडचण नाही. हे लक्षात, हा झाली पहिली, ही झाली पहिली इव्हेंट. दुसरा इव्हेंट घ्या, आता दुसरी इव्हेंट घ्या, आता काय म्हणले दुसरी इव्हेंट बघा, वन इज ब्लॅक अँड अदर इज ग्रीन घ्या मग. लेट बी इव्हेंट, लेट बी इव्हेंट दॅट वन इज ब्लॅक, वन इज ब्लॅक अँड अदर इज काय ग्रीन. हे लक्षात, मग घ्या मग याचा आन्सर काय,
बी इवेंट कस वन इज ब्लैक एंड अदर इज ग्रीन इत क्या देर आर फाइव ब्लैक बॉल एंड फोर ग्रीन बॉल्स बरोबर। आता काय करा लागल पांच पैकी एक म्हटले काय म्हटले वन इज ब्लैक म्हणजे ब्लैक टोटल पैकी किती पांच पांच पैकी एक म्हणजे फाइव वेस या पद्धतीनुसार तेरा पैकी एक म्हणजे तेरा वेस म्हणजे पांच वेस हे झालं। नंतर ग्रीन किती एक चार चार पैकी एक म्हणजे चार वेस हे लक्षात। आता इथे काय करा लागल पांच पैकी एक गुणिले चार पैकी एक म्हणजे पाऊन पांच गुणिले चार किती आलं पाऊन चौक वीस हे तुमचं काय आंसर आलं त्याला कसं लिहायचं एन कंसात बी बरोबर वीस आलं बरं का। आता सूत्रात ठेवा इथं काय वीस कसं काय आलं दोन जर असते तर आपण फोर केलो असतो अशी पण ह्याचा एक म्हणले ह्याचा एक म्हणलं तर असंच आपण इथं घेतलं बघा काय तेरा गुणिले तेरा एकशे एकोणीस होतात तसंच पाच गुणिले चार म्हणजे वीस आलं बरोबर। आता काय करा पी कंसात पी बरोबर एन कंसात बी भागिले एन कंसात एस वीस भागिले एकशे पाच भाग जाते का ह्याला जात असेल ना कस पाच न जाते का पाऊन चौक वीस बरोबर ना पाऊन चौक वीस हे लक्षात आणि हे एकवीस हे येईल किंवा ह्याला दुसऱ्या पद्धतीने घालता येऊ शकते आन्सर काय छेदानुवंशाला भाग घाला काय अडचण नाही किती आलं ते झिरो पॉईंट एकोणीस झिरो चार झिरो पॉईंट एकोणीस झिरो चार कोणतेही हे करा काय अडचण असं करा किंवा असं करा हे लक्षात हे झालं। आता तिसरी इव्हेंट घ्या काय म्हणले ओनली वन बॉल इज ब्लॅक तिसरी इव्हेंट काय म्हणले लेट सी इव्हेंट लेट सी इव्हेंट ओनली ओनली वन बॉल इज ब्लॅक ओनली वन बॉल इज ब्लॅक हे लक्षात तर घ्या मग काय ब्लॅक बॉल किती आहे टोटल पाच पाच पैकी एक म्हणले म्हणजे हे पाच वे झालं हे लक्षात। आता पुढे काय करावं लागेल ऑदर 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 तिथे लिहा ऑदर नॉन नॉन ब्लॅक बॉल कॅन बी ऑदर कॅन बी एक मिनिट कॅन बी ड्रॉन कॅन बी ड्रॉन आउट ऑफ रिमेनिंग टेन नॉन ब्लॅक बॉल्स ह्याचा अर्थ समजून घ्या काय म्हटले लेट सी इव्हेंट ओनली वन बॉल इज ब्लॅक पण इथं प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले वेगवेगळे चेंडू होते पाच सहा आणि चार आणि इथं सांगितले बघा काय टू बॉल्स आर ड्रॉन म्हणले बरोबर। मग आता इथं तिसऱ्या इव्हेंट मध्ये काय म्हणले ओनली वन बॉल इज ब्लॅक एक तर ब्लॅकच आहे म्हणले शंभर टक्के पण दुसरा कोणता आहे नॉन ब्लॅक बॉल म्हणजे एक तर कोणता असू शकतो व्हाईट असू शकतो किंवा ग्रीन असू शकतो हे लक्षात म्हणून इथं काय केलं टोटल नंबर ऑफ बॉल किती आहेत पाच सहा अकरा अकरा चार पंधरा पंधरा पैकी हे ब्लॅक बॉल पाच आहेत पंधरा पैकी ब्लॅक बॉलचे पाच पाच पैकी एक म्हणजे या पंधरा मधून इथं पंधरा मधून पाच तर गेले दहा राहतात बरोबर। आता दहा पैकी इथं बघा ब्लॅक फाईव्ह पैकी फाईव्ह सी वन म्हणजे फाईव्ह वेस ऑदर नॉन ब्लॅक बॉल कॅन बी ड्रॉन आउट ऑफ रिमेनिंग टेन पंधरा पैकी पाच मध्ये तर एक ब्लॅक आहे म्हणजे टोटल ब्लॅक बॉल गेले राहिले किती व्हाईटचे आणि ग्रीनचे व्हाईटचे किती आहेत सहा आणि ग्रीनचे चार त्या दहा पैकी ते दहा चार म्हणजे नॉन ब्लॅक आहेत ना ते व्हाईट असो ग्रीन असो पण नॉन ब्लॅक आहेत म्हणून इथं काय झालं ऑदर नॉन ब्लॅक बॉल कॅन बी ड्रॉन आउट ऑफ रिमेनिंग टेन नॉन ब्लॅक बॉल्स हे लक्षात म्हणून इथे घ्या प्रॉब्लेमचं आन्सर पुढे काय करायचं ब्लॅक बॉलचं किती आलंय पाच पैकी एक म्हणजेच फाईव्ह वेस। आता पुढे काय करावं लागल नॉन ब्लॅक म्हणजे दहा पैकी एक म्हणजे टेन वेस
आता नॉन ब्लैक म्हणले पण आपल्याला माहित आहे का ग्रीन आणि ड्रॉन असं काही सांगितलं का नाही, म्हणजे 10 पैकी एक सरळ पकडायचं काय, टोटल 15 होते, 15 मधील 5 ब्लैक होते, ब्लैक 5 पैकी एक म्हणले तर 5 वीस आणि नॉन ब्लैक किती आहे 10, मग ते ग्रीन व्हाइट काय असणार 10 वीस, मग इथे काय करा पुढे खाली घ्या दोघांचा गुणाकार 5c1 इंटू 10c1 म्हणजे 5 × 10 गुणाकार म्हणजे किती आला 50 आला। हे काय आली तुमची तिसरी घटना आली, म्हणजेच एन कंसात सी बरोबर किती आलं 50। आता काय करा सूत्र ठेवा, पी कंसात सी बरोबर एन कंसात सी भागिले एन कंसात एस, 50 भागिले किती सॅम्पल स्पेस 105, भाग जातो का बघा 5 × 5 हे आलं 10, 5 × 2 = 10 हे येईल 10/21 येईल, किंवा 50 ला 105 ने भाग आला और करून लिया किती 0.4761 हे तुमचं आंसर या ठिकाणी येऊन जाईल, बर का हे लक्षात। तर अशा पद्धतीनं हे तिसरी इव्हेंट या ठिकाणी सांगता येऊ शकते। तर एवढे प्रॉब्लेम बस झाले या चॅप्टर वरती, तर अशा पद्धतीनं हा चॅप्टर म्हणजेच कोणता प्रोबॅबिलिटी संभाव्यता हा चॅप्टर या ठिकाणी संपला, पुढल्या लेक्चर पासून आपण नवीन चॅप्टर सुरू करू। ओके okay?